आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. मोदी सरकारने पुढाकार घेतल्यानंतर यंदा योग दिन साजरा करण्याचे हे 8वे वर्ष आहे. मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी योगाचे मोठे महत्त्व आहे. आंबिवलीमधील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत वडवली गावदेवी मंदिरामध्ये योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रभाग क्रमांक 6 वडवली गाव प्रमुख नवनाथ पाटील यांच्या वतीने योगा दिन आयोजन केले असून कल्याण पश्चिमचे माजी आमदार नरेंद्र पवार यांची उपस्थिती दिसून आली. यावेळी माजी आमदारांनी आयोजकांसह नागरिकांसमवेत प्राणायाम तसेच योगा केले. यावेळी विविध योगासने करून नागरिकांना आणखी निरोगी राहण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. योगा करो निरोगी राहो असे ब्रीदवाक्य घेत नागरिकांना फक्त योगा दिनच नव्हे तर दररोज योगा करा आणि निरोगी राहा असे स्पष्ट प्रतिपादन माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केले. यावेळी माजी नगरसेवक अर्जुन म्हात्रे यांच्यासह श्याम मिरकुटे अविनाश केशव पाटील राजन पाटील हनुमंत तरे मोतीराम पाटील सारिका नवनाथ पाटील विलास रंधवे मनीषा केळकर मॅडम जस्मिन पाटील आदी पदाधिकारी भारतीय जनता पार्टी महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज. आज जागतिक योगा दिवस आहे. या जागतिक योगा दिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी कल्याण पश्चिम विधानसभेमध्ये आम्ही जवळजवळ 50 ठिकाणी अशा प्रकारचे शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रभाग क्रमांक 5 वडोली विभागामध्ये या गावचे प्रमुख आणि भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष नवनाथजी पाटील यांनी आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी योगाचा कार्यक्रम आयोजित केला. त्याचं मनापासून मी नवनाथ पाटील वडाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील अविनाश पाटील मोतीराम पाटील हनुमान तरे मोहनजी या सगळ्यांचं मनापासून मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. मी आवर्जून सांगितलं या योगाचा उपयोग स्ट्रेस कमी करण्यापासून स्ट्रेंथ वाढवण्यापर्यंत होणार आहे. तसंच निगेटिव्हिटी ती पॉझिटिव्हिटी नेण्याकरता या योगाचा फायदा होणार आहे. जागतिक योगा दिन एक दिवस साजरा न करता आजपासून नियमित आपण जर का योग केला तर खऱ्या अर्थाने आपल्याला या योगासनांचा फायदा होईल. देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांची क्षमता का वाढलेली आहे तर या योगासनामुळे वाढलेली आहे. आज इतका तास काम करणारे देशाचे पंतप्रधान त्याच्यामुळे पूर्ण जगामध्ये आज प्रसिद्ध झालेले आहेत. देशाचा मोठा विकास करू शकलेले आहेत. त्यामुळे मी सगळ्यांना आवाहन करेन की आपण देखील नियमित या योगासनांना सामोरं जावं. ही योगासनं करावीत आणि आपला स्ट्रेस कमी करून स्ट्रेंथ वाढवण्याकरता त्याचा लाभ घ्यावा. या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.